पालघर साधू हत्याकांडाबाबत आवाज उठवणं हाही ठाकरे सरकारच्या काळात गुन्हा झालाय अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. राम कदम यांना आंदोलन करण्यास प्रतिबंध केल्यानं दरेकर यांनी राज्यात ठाकरे सरकारची जुलमी राजवट सुरू असल्याचं म्हटलंय. पालघरला जी साधू संतांची हत्या झाली त्या संदर्भात आवाज उठवणं न्याय मागणं सुद्धा ठाकरे सरकारच्या काळात गुन्हा झालाय. लोकप्रतिनिधी राम कदम यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतलं. मला वाटतं यातूनच राज्यामध्ये जुलमी राजवट या ठिकाणी सुरू आहे याचं प्रत्यंतर पुन्हा एकदा या ठिकाणी आलं. परंतु तुम्ही किती मुस्कटदाबी करा, किती लोकांना त्या ठिकाणी अटक करा, या राज्यामध्ये साधू संतांसाठी, हिंदुत्वासाठी आणि या महाराष्ट्राच्या हितासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्रप्रेमी कार्यकर्ते, हिंदुत्वप्रेमी कार्यकर्ते लढत राहतील, आपल्याला जाब विचारत राहतील.